हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शाह फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे एचसीएफ अँड एलसीएम. काय आहे एचसीएफ एलसीएम आणि का आपण एचसीएफ एलसीएम शिकायला पाहिजे? तुम्हाला हे क्वेश्चन खूप वेळा पडलं असेल. शिकतो आपण एचसीएफ, शिकतो एलसीएम, शिकतो, बट कुठे यूज होतं ह्याचं? का आपण एचसीएफ एलसीएम शिकायचं? हे प्रश्न सगळ्या स्टुडंट्सला पडत आहे नक्की, कारण आपण एवढे सगळ्या गोष्टी शिकतो मॅथ्समध्ये एकतर, आणि एचसीएफ एलसीएम काढायचे एवढे मेथड्स पण आहेत. ट्री मेथड आहे, फॅक्टर्स मेथड आहे. मग तुम्हाला असं कन्फ्युजन, एवढं शिकतो तर ह्याचा यूज कुठं आहे हे तुम्हाला कळायलाच पाहिजे. जर तुम्हाला आता कळालं यूज कुठं होतंय रिअल टाइममध्ये आपल्या रेग्युलर लाईफमध्ये, तर तुम्ही खूप छान त्याचा अभ्यास करतात. ओके, तर आधी आपण बेसिक कन्सेप्ट बघूया, व्हॉट इज एचसीएफ अँड व्हॉट इज एलसीएम. तर एचसीएफ, आता कुठल्याही नंबरचं आपल्याला एचसीएफ काढायचं आहे, सपोज 12 and 16, तर ह्याचे एचसीएफ काढूया आपण. एचसीएफ नॉर्मल मी फॅक्टर्स मेथड यूज करते. 12 फॅक्टर्स काय आहेत? 4 × 3. फॅक्टर्स कसं करतो आपण? 4 × 3 = 12. कुठल्या टेबलमध्ये 12 येते हे आपण बघून घेतो. मग काय 2 × 2 × 3, दीज आर द फॅक्टर्स ऑफ 12. ओके, तर 16 फॅक्टर्स काय आहेत? 4 × 4, 2 × 2, 2 × 2. ओके, कॉमन फॅक्टर्स काय आहेत ह्यात? 2 कॉमन असलेले आपण 1 घेतो, 2 take 1 अगेन, 2 कॉमन टेक अनदर टाइम. बाकीचे जे नंबर्स आहेत ते अनकॉमन आहेत. सो 4, आवर एचसीएफ काय? 4. एचसीएफचं मिनिंग काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. ह्या ज्या दोन नंबर्सच्या आपल्याला एचसीएफ काढायचे त्याच्यातलं कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर काय म्हणलंय? आता बघा, तुम्ही बघू शकता 4 टेबलमध्ये 12 आहे, राईट? 4 × 4 = 8, 4 × 3 = 12, 4 × 4 = 16. तर ह्या टेबलमध्ये 12 पण आहे आणि 16 पण आहे, राईट? सो दिस इज अवर एचसीएफ. हे लक्षात ठेवा तुम्ही, एचसीएफ म्हणजे दोन नंबर्समध्ये कॉमन फॅक्टर्स काढायला आपण एचसीएफचा यूज करतो. तर हे कुठे यूज होतं आपल्याला इन रिअल, आपल्या रिअल लाईफमध्ये यूज कुठं होते थोडासा विचार करा. फ्रुट्स मार्केटला जाता, फ्रुट्स मार्केटमध्ये यूज होते. रेग्युलर तुमच्या घरात यूज होत आहे कुठल्या पण वस्तूमध्ये, भरपूर गोष्टी आहेत. आता एक मी सिम्पल एक्झाम्पल घेते जे तुम्हाला कळण्यासारखं. तुम्ही स्कूलला जाता डेली, राईट? तुमचं आता 6th standard, 7th standard, 8th standard 3 क्लास आहेत. तर एका क्लासचं स्ट्रेंथ आहे आपलं, सपोज 6 क्लासचं स्ट्रेंथ आहे 21. ओके, मी इथेच लिहिते, 7th क्लासचं स्ट्रेंथ आहे 42 आणि 8th क्लासचं स्ट्रेंथ आहे 56. तर आपल्याला काय करायचंय, 6, 7, 8 क्लासचे 3 क्लासेसचे स्ट्रेंथ आहे आता 21, 42, 56. तर तुम्ही आता एक क्लास, 8 क्लास, बिगर क्लास, मोठे क्लासचे तुम्ही एक मॉनिटर आहे 8 क्लास. तर तुम्हाला टीचरनी एक रेस्पॉन्सिबिलिटी दिले, तिन्ही क्लास टुगेदर घेऊन एक ग्राउंडमध्ये एक आम्हाला ऍक्टिव्हिटी दाखवायचं आहे. तर तिघांना व्यवस्थित बसवायचं तुम्हाला. थोडंसं स्पेस तिथं कमी असेल तर तुम्हाला प्रॉपर रोज मध्ये पटकन अरेंज करायचंय. तर तुम्ही एकतर तिन्ही प्लस करणार, मग त्याला डिवाइड करणार, किती रो मध्ये किती जण बसेल, किती कॉलम्स करणार, हे सगळं तुम्ही त्याला, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला वेळ लागणार. बट तुम्ही जर ह्या तिन्ही नंबरचं कॉमन फॅक्टर्स म्हणजे एचसीएफ काढला, हायेस्ट कॉमन फॅक्टर, तर तेवढे तुम्ही कॉलम्स रोज करून तुम्ही मुलांना बसवू शकता. तर कसं करणार? 21, 42 and 56. एचसीएफ काय येतं ह्याचं? ह्याचं एचसीएफ येत 7. डायरेक्टली आन्सर सांगितले तुम्हाला, 7 एचसीएफ. मी तुम्हाला आता एक्झाम्पल द्यायला आहे म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून नाही दाखवले. सॉल्व्ह करून आता हे मेथड आपण हे यूज करतोय. एचसीएफ इन रिअल टाइम मध्ये कुठे यूज होतं हे तुम्हाला कळालं. चल आता हे बघा, 7 टेबल मध्ये 21 आहे, 7 × 3 = 7, 6 × 7, 8 = 56. सो तुम्ही 7 स्टुडंट्सला बसू शकता. तर किती सिम्पल झालं, असं भरपूर तुम्ही हुडकून काढा. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही एचसीएफ यूज करू शकता. एचसीएफमुळे खूप कॉम्प्लिकेशन्स पण इझी होऊ शकते, म्हणून एचसीएफ काढलेलं आहे. तर आता तुम्हाला ह्याचं कळालं काय एचसीएफ शिकतो, वर शिकतो, असं प्रश्न पडतंय. ज्यांना थोडंसं कॅल्क्युलेशनचा त्रास होत असतो त्यांना वाटतंय का फॅक्टर्स काढत बसायचं, त्याचं कॉमन काढायचं, एवढं मोठं मेथड यूज करायचं. तर तसं नाही आहे, एचसीएफचे यूज सगळीकडं होत आहे. तर हे आपण बघितलं एचसीएफचे यूज इन रिअल लाईफमध्ये पण होते. तर आता आपण बघणार आहे एलसीएम. तर 12 आणि 16 आपण एलसीएम काढूया, म्हणजे
क्लियर होईल आपला आयडिया. तर मी 12 आणि 16 चे एचसीएफ काय आलेला आहे 4. नाव आता बघूया 12 आणि 16 चा एलसीएम काय येत आहे. सेम फॅक्टर्स सेम राहणार आहेत, बट एलसीएम मध्ये काय लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे एलसीएम मध्ये बघतो आपण मल्टिपल नंबर्स. आता 2 चा मल्टिपल काय 4, 2 2 4 4 2 8 2 4 8 10 12 16 12 14 16, दीज आर द मल्टिपल्स ऑफ 2. सो आता इथं मी काय घेतले कॉमन फॅक्टर्स 2 आणि 2 आहेत, तर ह्याच्यासोबत आपण काय घ्यायचं अनकॉमन फॅक्टर्स पण घ्यायचे. अनकॉमन फॅक्टर्स काय आहेत 3 2 अँड 2. एलसीएम मध्ये आपण कॉमन फॅक्टर्स अँड अनकॉमन फॅक्टर्स दोन्ही घेतो, दॅट इज अवर एलसीएम. आता बघा 2 2 4 4 3 12 12 2 24 24 2 48, आपल्या एलसीएम काय आलं 48. आता बघा 12 चे टेबल 12 आणि 16 चं मल्टिपल 48 आहे का. बरोबर, एलसीएम तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या काय आहे एलसीएम. एचसीएफ 4 आहे, तर 4 च्या टेबल मध्ये 12 आणि 16 पाहिजे, राईट. 4 3 4 4. आता एलसीएम म्हणजे ह्याचे मल्टिपल्स, 12 आणि 16 चे तुम्हाला मल्टिपल हुडकायचे, तर 12 4 48 16 3 48, राईट. 12 4 48 16 3 48, दिस इज एलसीएम प्रॉपर. वाय एलसीएम वाय एचसीएफ, तुम्ही फक्त फुल फॉर्म लर्न करून उपयोग नाही आहे, तुम्ही त्याचं मेन कोर बेस समजून घ्या काय एलसीएम काय एचसीएफ. आता आपल्या डे टू डे लाईफ मध्ये एलसीएमचं कुठं यूज होतो, ओके. आता जर समजा दिवाळी, दिवाळीमध्ये काय करतो आपण, खूप छान घर डेकोर करतो. दिवाळी खूप मोठा सण आहे आपल्याकडं, तर दिवाळीत सगळे आपण एकतर आपण खूप खुश पण असते, सगळे घरी आलेले असतात, नवीन नवीन पदार्थ पण बनवतो आणि घराला चांगलं डेकोरेशन करतो. मेन तर फर्स्ट डेकोरेशन आपलं असते लाईटिंग. आपण घरात लाईटिंग करतो तर आपण आपल्या डोर्सला विंडोजला लाईटिंग करतो. सपोज आपलं लाईटिंग आहे हे स्ट्रिंग्स आहेत जिथे आपण सोडतो, असं विंडोजला आपण सोडतो, तर हे फर्स्ट स्ट्रिंग आहे, सेकंड स्ट्रिंग आहे, हे थर्ड स्ट्रिंग आहे. ह्या तिन्ही स्ट्रिंग मध्ये इथं जे आहे लाईट्स, हे जे लाईट्स आहेत हे 1 1 सेकंडच्या इंटरवल मध्ये जळतात, म्हणजे 1 सेकंडचं गॅप नाही. एक लाईट तुम्ही बघितलं ऑन ऑफ होत आहे, स्विच ऑन स्विच ऑफ, तर हे 1 सेकंडच्या इंटरवल मध्ये ऑन ऑफ होत आहे. तर जे सेकंड स्ट्रिंग आहे आपला, सेकंड स्ट्रिंग 2 सेकंडच्या इंटरवल मध्ये ऑन ऑफ होत आहे. थर्ड स्ट्रिंग काय आहे 3 सेकंडच्या इंटरवल मध्ये. तर काय झालं, एक फर्स्ट स्ट्रिंग 1 सेकंड, सेकंड स्ट्रिंग 2 सेकंडच्या इंटरवल मध्ये, थर्ड स्ट्रिंग आहे 3 सेकंडच्या इंटरवल मध्ये. तर आपल्याला तिन्ही स्ट्रिंग ऍट अ टाइम कधी जळते, म्हणजे हे ऑन ऑफ होतं, हे ऑन ऑफ होतं, हे ऑन ऑफ होत आहे, पण टाइम इंटरवल तिन्हीचे डिफरंट आहेत. तर आपल्याला हे काढायचंय तिन्हीचे टाइम इंटरवल सेम, तिन्ही लाईन मधले लाईट्स ऍट अ टाइम कधी ऑन असणार आहेत. तर ह्याच्यासाठी आपण काय करणार, एलसीएम मल्टिपल, तिघांचं मल्टिपल कुठं थांबणार आहे, हे ऑन ऑफ होत राहणार, हे ऑन ऑफ होत राहणार. तर 1 2 3 चं एलसीएम काय येत आहे 6. 1 च्या टेबलमध्ये 6 आहे, 2 च्या टेबलमध्ये 6 आहे, 3 च्या टेबलमध्ये पण 6 आहे. सो एलसीएम इज 6. तर 6 सेकंडच्या इंटरवल तिन्ही स्ट्रिंगचे लाईट ऍट अ टाइम ऑन होणार. तर बघितलं आपण एचसीएफ आणि एलसीएमचा यूज कुठं आहे आणि प्रॉपर मीनिंग ऑफ एचसीएफ अँड एलसीएम, ओके. तर हे बघून घ्या. आता अजून आपण 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे एचसीएफ एलसीएमचे. तर आपण एक एचसीएफ 25 अँड 40, एचसीएफ आणि एलसीएम पण काढूया, ओके. काय येणार आहे 25 चे आपण काय काढतो फॅक्टर्स 5 इंटू 5, 40 चे फॅक्टर्स 5 8 2 इंटू 2 इंटू 2. सो एचसीएफ काय येणार आहे आपलं 5. 5 एकच कॉमन नंबर आहे दोन्ही मध्ये, बघा
only a common number is a 5. So this is our HCF. तर हेच आपण LCM पण काढूया. काय येणार LCM? 5 कॉमन अँड अनकॉमन दोन्ही घ्यायचं आपल्याला. 5 5 25 25 2 50 52 100 100 2 200. So this is our LCM. SCF is 5, LCM is 200. This is our regular method. जे आपण शिकत आलोय क्लास मध्ये सॉल्व करतो काढतो. तर आता मी तुम्हाला खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहे, ते तुम्हाला खूप आवडेल. आपल्याकडं LCM SCF चं पण ट्रिक आहे जे इझिली तुम्ही डायरेक्टली फक्त क्वेश्चन बघून आन्सर सांगू शकता. तसं ट्रिक आहे तर मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते ट्रिक, हाऊ टू यूज. थोडस लक्ष द्या, तुम्हाला करणार आहे ट्रिक. 12 आणि 16 चा आपल्याला एलसीएफ काढायचं आहे, सॉरी एचसीएफ काढायचं आहे. तर एचसीएफ ला मेथड आता बघितलेलं आहे आपण कसं सॉल्व्ह करायचं. तर मी डायरेक्टली आन्सर तुम्हाला कसं काढायचं शिकवते. तर हे ट्रिक मध्ये पण 3-4 टाइप्स आहेत. 4 टाइप्स म्हणजे कसे क्वेश्चन असते त्याच्यावर ट्रिक आहे, म्हणजे 4 टाइपचे ट्रिक्स आहेत. त्यातलं एक ट्रिक मी तुम्हाला आता सांगते. तर ह्याच्यात बिग नंबर कुठला आहे 16, स्मॉल नंबर कुठला आहे 12. 16 - 12 = 4. 4 इज अवर एचसीएफ. किती पटकन एचसीएफ काढले, काही स्टेप्स केले नाहीये मी, डायरेक्टली आन्सर काढले. हे मी ट्रिक युज केले वेदिक मॅथ्सच्या हेल्पनी. आता एलसीएम काढूया. सपोज 6 8 आपण एक क्वेश्चन घेऊ, दुसरा 5. तुम्हाला एक टाईप शिकवणार आहे मी 10 and 30. ओके, तर एलसीएम मी काय म्हणले होते मल्टिपल, त्या टेबलमध्ये त्या नंबरच्या टेबलमध्ये ते बिग मल्टिपल असायला पाहिजे. तर ह्याचं एलसीएम काय येणार 30. कसं, आता बघा फर्स्ट क्वेश्चन चेक करायचं आपण. 5 टेबलमध्ये 30 आहे का? 5 6 30, येस आहे. 10 टेबलमध्ये 30 आहे, आहे. 30 टेबलमध्ये 30 आहे, 30 1 30. सो आवर एलसीएम इज 30. तुम्ही काढून बघा आन्सर 30 येणार आहे. तर मी सिंगल स्टेप मध्ये डायरेक्टली ट्रिक वापरून हे एचसीएफ आणि एलसीएम काढले. तर हे बघून घ्या मी कसं काढले. एचसीएफ एलसीएमचा होप तुमचं कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झालेला आहे हे आपण बघितलेलं आहे. एचसीएफ एलसीएम रिअल लाईफ मध्ये पण आपण कुठे युज करतो ते पण बघितलेलं आहे. ओके, तर स्टुडंट्स आता जे आपण बघितलं, आता तुम्ही जे बघितला ट्रिक्स मी जे युज केले, टाइप्स मी तुम्हाला म्हटले त्याचे 4 4 टाइप्स आहेत. तर मी एक टाइप युज करून तुम्हाला हे शॉर्टली पटकन आन्सर काढून दाखवले. तर हे मी युज केले वेदिक मॅथ्स. वेदिक मॅथ्सच्या हेल्पने आपण असे बरेच गोष्टी, आता मी एचसीएफ एलसीएमचे ट्रिक सांगितले, असे जे भरपूर आपले मॅथ्सचे कन्सेप्ट आहेत, पायथागोरस थेरम आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, क्यूब आहे, क्यूब रूट आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन, फुल मॅथ्सचे सगळ्या टाईपचे ट्रिक्स आपण त्यात शिकू शकतो. ते आपले आता ऑनलाईन वर्कशॉप पण चालू आहे वेदिक मॅथ्सचं. तर त्याच्यात तुम्हाला बरेच गोष्टी क्लिअर होतील, त्यात तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड पण वाढणार आहे. तर वेदिक मॅथ्सचं वर्कशॉप सोडून आपले रेग्युलर क्लासेस पण आहेत, 6 7 8 स्टँडर्डचे, CBSE आणि स्टेट बोर्डचे मॅथ्सचे क्लासेस पण चालू आहेत. तर तुम्ही नक्की फायदा करून घ्या. जून एंड पर्यंत 75% त्याच्यावर ऑफ पण चालू आहे. तर तुम्हाला आवडलं असेल, मी जे सांगते तुम्हाला कळत असेल, तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं असेल, तर तुम्ही नक्की जॉईन व्हा. तुम्हाला अजून खूप मजा येईल शिकताना आणि बरेच तुम्हाला नवीन नॉलेज पण मिळणार आहे. थँक्यू.